पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये आले, कार्यक्रम संपल्यावर परत गेले देखील। मात्र त्या कार्यक्रमात पाठीवर पडलेल्या दोन थापांनी सर्वांचंच लक्ष वेधलं गेलंय। आधी थोरल्या पवारांनी मोदींच्या पाठीवर थाप मारली आणि काही वेळातच मोदींनी धाकल्या पवारांना थाप मारली आणि त्यामुळे पाठीवर थाप आणि चर्चा अमाप अशी परिस्थिती पाहायला मिळाली। पाठीवर थाप आणि चर्चा अमाप। टिळक पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर पवार एकटेच बसले होते। सोहळा सुरू होण्यास अजून अवकाश होता तितक्यात मोदींचं आगमन झालं। मोदी मंचावर आले आणि कोणत्याही उपस्थितीला अभिवादन करण्याआधी मंचावरून 6व्या क्रमांकावर बसलेल्या शरद पवारांसमोर जाऊन मोदी थांबले आणि त्यांच्या हातात हात मिळवले। पवारांनीही मोदींचं हसतमुखानं स्वागत केलं आणि मोदी पुढे जात असतानाच त्यांच्या पाठीवर थाप दिली। अख्ख्या सभागृहानंच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रानं पवार आणि मोदींमधला मोकळेपणा अनुभवला। नरेंद्र मोदी मंचावरच्या इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा पवारांशी जास्त आत्मीयतेने भेटले। दोघांनीही एकमेकांचा उल्लेख आपापल्या भाषणात आदराने केला। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचे कार्यक्रम में उपस्थित आदरणीय श्री शरद पवार जी। इतकंच नव्हे तर नंतर पवारांनी मोदींना टिळक पुरस्कार मिळाल्याचा आनंदही बोलून दाखवला। या पुरस्कारामध्ये इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल खान गफार होते, बाबासाहेब देवदास होते, शंकरदयाळ शर्मा होते, अटल बिहारी वाजपेयी होते, डॉक्टर मनमोहन सिंग होते, अशी अनेक मान्यवरांची नावं या ठिकाणी घेतली जाते आणि या मान्यवरांच्या यादीमध्ये पंक्तीमध्ये आज नरेंद्र मोदींच्या नावाचा सुद्धा या ठिकाणी समावेश झाला। आतापर्यंत पवारांनी या कार्यक्रमाचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं, पण मोदींनी जेव्हा या मंचाचा निरोप घेतला तेव्हा मात्र जाता जाता काकांच्या पुतण्याला मोदींनी दिलेली थापही चर्चेचा विषय होती। पुन्हा एकदा बघा, म्हणजे मोदी आणि अजित पवारांमध्ये राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे 3 जण असतानाही मोदींनी थाप दिली ती 4थ्या नंबरवर असलेल्या अजित पवारांनाच। म्हणजे मंचावर असलेल्या दिग्गज नेत्यांना जरी संकोच वाटत नसला तरी दुसरीकडे मोदींच्या मंचावर जाणाऱ्या पवारांच्या कार्यकर्त्यांनी मात्र मोदींना प्रखर विरोध करणं सोडलं नाही। म्हणजे पक्षाचे अध्यक्ष ज्यांच्या पुरस्कारावर गौरवोद्गार काढत असतात त्याच वेळी त्याच मंचापासून 500 मीटर अंतरावर त्याच पक्षाचे कार्यकर्ते मात्र मोदींना टिळक पुरस्कार देण्याला विरोध करत असतात। मोदींनी रेल्वे विकली, मोदींनी LIC विकली, मोदींनी एअरपोर्ट विकले, मोदींनी आमच्या सगळ्या साधन संपत्ती विकल्या। दगडूशेठ गणपतीला आम्हाला विनंती करायची, सागर घालायचं, मोदीला सद्बुद्धी द्या। जे काही मोदी करत आहेत देशभर तो दिखावा आहे, जाहिरात आहे आणि लोक निधीचा गैरवापर करत सातत्याने स्वतःसाठी कार्यक्रम घेण्याचा जो त्यांचा झपाटा आहे त्याच्यातून कोणत्याही समाजाचं भलं झालेलं नाही। पुण्याला छावणीचं स्वरूप आलेलं आहे। आम्ही आता प्रभात रोडून इथपर्यंत चालत आलो तर आम्हाला किती शेप पोलीस भेटले मी सांगू शकत नाही। खरं तर शरद पवार आणि मोदींचं सख्य अख्ख्या देशाला माहिती आहे। पवारांचं बोट धरून आपण राजकारण शिकलो असं मोदी म्हणायचे। व्यक्तिगत रूप से शरद राव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं। मैं गुजरात का मुख्यमंत्री था,
वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं। असा असताना ही राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि अजित दादांचा गट सेना भाजप सरकारमध्ये सामील झाला। शरद पवारांचे 40 आमदार फुटले, महाविकास आघाडी कमकुवत झाली, अजित पवारांनी पक्षावरच दावा केला आणि त्यामागे भाजप असल्याचाही आरोप झाला। असा असतानाही पवार आणि मोदी दिलखुलासपणे भेटले आणि मोदी पुतण्याला शाबासकी देऊन गेले। मग महाराष्ट्राला प्रश्न पडतोय, हे सगळं चाललंय तरी काय आहे? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।